नमस्कार सुस्वागतम आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सुदृढ शरीर आणि निरोगी मन हीच आयुष्याची खरी संपत्ती खरी संपदा खरं ऐश्वर आणि या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग जनजागृती भारतामध्ये दरवर्षी सात लाख नवीन कर्करोगग्रस्त रुग्णांची नोंद होत असते भारतामध्ये जर समाजात कर्करोगाचं हे प्रमाण कमी करायचं असेल तर जनजागृतीची आवश्यकता आहे आणि जागृती म्हणजे काय जनजागृती म्हणजे काय तर लोकांपर्यंत या आजाराची योग्य माहिती पोहोचणं हाच आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे सुप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डिरेक्टर पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे नमस्कार डॉक्टर तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर बडवे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर आहेत जे ब्रेस्ट कॅन्सर केअरच्या स्ट्रॅटजीज रिसर्च इत्यादींसाठी आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये लीडर आहेत भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर केअर स्ट्रॅटजीसाठी मेंटॉर आहेत ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया नेमकी केव्हा करावी या विषयावर त्यांनी अमूल्य योगदान दिलेलं आहे भारत सरकारच्या पद्मश्री बहुमानाने ते सन्मानित आहेत याशिवाय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत शंभरपेक्षा जास्त शोध त्यांचे प्रसिद्ध आहेत जागतिक दर्जाच्या अनेक प्रोफेशनल बॉडीजचं जसं डब्ल्यू एच ओ गाईडलाईन्स कमिटी आय सी एम आर टास्क फोर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर टू टू थाउजंड थ्री इंटरनॅशनल प्रिव्हेन्शन इन्स्टिट्यूट लियॉन फ्रान्स दोन हजार तेरा इत्यादींचे ते कमिटी मेंबर्स राहिलेले आहेत आज कर्करोग डॉक्टरातील दिग्गज असलेल्या डॉक्टरांकडून आपण ह्या विषयावरचं मार्गदर्शन घेणार आहोत अशा कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग जनजागृती आणि या विषयावर तुम्ही प्रश्न विचारायला उत्सुक असालच प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत शून्य दोन दोन हा मोबाईल धारकांनी कोड डायल करायचा आहे हा आमचा एसटीडी कोड सुद्धा आहे आमचे दोन क्रमांक आहेत पहिला क्रमांक दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दुसरा क्रमांक दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टी व्ही संचाचा आवाज कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा आरोग्य संपदा हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्य विषयक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण आजच्या विषयापुरतच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या वेगवेगळ्या आरोग्याच्या पैलूंवर माहिती घेत असतो आमच्या सेगमेंट्सद्वारे आज आपण आमच्या सेगमेंट्समध्ये काय बघणार आहात तर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियासची रचना आपल्याला समजावून सांगणार आहेत डॉक्टर युवराज भोसले उष्ट्रासन हा प्रकार जो आहे तो आपल्याला समजवतील आणि त्याचं महत्व सांगतील डॉक्टर मुक्ता बिडीकर रेडिओथेरपी डॉक्टर महेश रेवडकर आपल्याला माहिती देतील आणि उमेश चौधरी यांचं गायन आहे राग पुरिया धनश्री चला तर आजच्या कार्यक्रमाला कर्करोग जनजागृती या विषयाला आपण सुरुवात करूया नमस्कार सर तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत सर आपण कार्यक्रमाला विषयाला सुरुवात करताना मला विचारायचं की कर्करोग म्हणजे नेमकं काय कर्करोग हा पेशींचा भ्रष्टाचार आहे जसं समाजामध्ये काही माणसं नेहमीचे नियम जुगारून जीवन व्यतीत करतात तसेच काही काही पेशी आहेत ज्या नेहमीचे नियम वापरत नाहीत त्यांना त्यांचं इंडिपेंडन्स पाहिजे असतो अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण त्याला कर्करोग असं म्हणतो बर अच्छा म्हणजे शरीराने पुकारलेलं बंड आपण सामान्यपणे भारतामध्ये आढळणारे कर्करोगाचे प्रकार कोणकोणते आहेत तुमचं पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे <laughs> की कर्करोगाबद्दल भीती आहे तसं पाहिलं गेलं तर कर्करोगामध्ये ग्रासलेला ग्रासलेली माणसं जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के नॉर्मलवर येऊ शकतात क्युअर होऊ शकतात वर्षभराची दोन वर्षाची ट्रीटमेंट मॅक्झिमम घेऊन नॉर्मलवर येऊ शकतात आपण एक मिनटं विचार केलात की त्याच वयोगटामध्ये बाकीचे रोग कोणते आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे दोन्ही क्युअर होत नाहीत hmm. आणि प्रत्येक रोगामध्ये वर्षानुवर्षानंतर सुद्धा बरोबर माणसं दगावतात दगावतात प्रश्न एवढाच आहे की मग आपल्याला कर्करोगाबद्दल भीती का बरोबर आणि त्याचं उत्तर पण अतिशय सिम्पल आहे की कर्करोगचं निदान झालं की पहिल्या तीन वर्षात जे दगावणार असतात ते दगावतात आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमध्ये नि, निदान झाल्यानंतर कमीत कमी पाच दहा पंधरा वर्षानंतर लोक दगावतात तेव्हा ह्या दोघांची सांगड घालणं हे आपल्या मनात एवढं पट <laughs> किती सोप्या शब्दात आज आपले दिग्गज एक व्यक्तिमत्व आहे पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सोप्या शब्दात त्यांनी कर्करोगाची जी आपल्या मनात अनामिक भीती असते ते अगदी सहजपणे दूर सारलेली आहे की कर्करोग जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के हे पूर्णपणे बरे होतात जे इतर आजारांविषयी आपण ठामपणे हे म्हणू शकत नाही अतिशय छान सर तुम्ही सांगताय मग नेमके भारतामध्ये कोणकोणते कर्करोग असतात भारतामध्ये कर्करोगाचं प्रमाण परदेशापेक्षा कमी आहे अच्छा आणि ते जे प्रमाण आहे ते काही नंबर्स द्यायचे झाले तर आपल्या खेडेगावामध्ये दर एक लाख मागे चाळीस ते पन्नास असं आहे मिड साईज टाउन म्हणजे समजा सोलापूर घ्या मिरज घ्या पुणे घ्या ह्या मिडसाईज टाउन पुण्यात तर मोठं झालंय म्हणा पण ह्या मिडसाईज टाउन्समध्ये हा नंबर साठ ते सत्तर एवढा असेल आणि शहरांमध्ये म्हणजे भारतातली शहरं बघितली तर मुंबई बँगलोर चेन्नई कलकत्ता दिल्ली ह्या शहरांमध्ये हे प्रमाण जवळजवळ नव्वद ते शंभर आहे आणि ह्या अगेन्स्ट जर तुम्ही इंग्लंड अमेरिकेमध्ये बघितलं तर हे प्रमाण तीनशे आहे दर एक लाख माणसांमध्ये दरवर्षी तीनशे माणसांना कर्करोग होतो आणि हेच प्रमाण आपल्या खेडेगावामध्ये चाळीस ते पन्नास आहे आणि ही जी तफावत <त्वावड़ी> है। ही मुले आहे ही बरीचशी अर्बनायझेशनमुळे okay. आहे आणि आपल्या भारतामध्ये तीन प्रकारचे कर्करोग जास्तीत जास्त आहेत एक तंबाखूमुळे होणारे कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग घशाचा कर्करोग अन्ननलिकेचा कर्करोग हे जास्तीत जास्त प्रमाणात आहेत हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे गर्भाशय मुखाचा कर्करोग जो स्त्रियांमध्ये जास्तीत जास्त प्रमाण स्त्रियांमध्येच होतो आणि तिसरा ओबेसिटीमुळे होणारा कर्करोग जो ब्रेस्ट कॅन्सर आहे ओबेसिटीमुळे म्हणजे स्थूलपणामुळे जवळजवळ तेरा वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात आणि ह्याच कर्करोगामध्ये भारत आणि परदेश ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे स्थूलपणा हा त्या परदेशामध्ये फार अधिक प्रमाणात आहे अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये आणि तिकडे ह्या रोगांचं प्रमाण जास्तीत जास्त आहे ह्या okay. व्यतिरिक्त जर काही स्पेसिफिक कर्करोग हो आहेत जे भारतात आहेत आणि परदेशात नाहीत किंवा काही स्पेसिफिक कर्करोग हो आहेत जे भारतात नाही आहेत आणि परदेशात जास्त आहेत okay. जे नाही आहेत त्याचा पहिला विचार करू hmm. कारण ते नाही ते न असलेलीच बरे निश्चितच आपण ह्या विषयावर बोलूया सर आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे हिरालाल प्रश्न विचारतायत वरून नमस्कार नमस्कार बोला हा मॅम नमस्कार बोला आपला प्रश्न सलग विचारा मॅडम ह्या कर्करोगासाठी कर्करोग कशा कर्करोग कशा का, कोणत्या कारणामुळे होतो आणि त्याच्यावर लक्षणे काय ठीक आहे ठीक आहे तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे चर्चे दरम्यान मला वाटतं आपण ओघानेच या प्रश्नांचं पण उत्तर देत राहूया सर मगाशी तुम्ही बोलत होता त्याविषयी मला जाणून घेण्याची अजून उत्सुकता आहे भारतामध्ये तर भारतामध्ये काही कर्करोग कमी आहेत त्यातला पहिला आणि महत्वाचा कर्करोग म्हणजे आतड्याचा कर्करोग आपला आहार अतिशय समतोल आहे आपल्या आहारातलं नॉन व्हेजिटेरियन कंटेंट म्हणजे मटण हा जास्तीत जास्त रेडमीट जे जा म्हणतात हे अतिशय कमी प्रमाणात आहे आणि जेव्हा जेव्हा रेडमीट खाल्लं जातं तेव्हा त्याच्याबरोबर ते मसाले आणि तिखट हे जास्त म्हणजे बर उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरला जर तुम्ही मटण घेतलं तर बर बरोबर दोन हिरव्या मिरच्या देतील <laughs> आणि लोक अगदी बागडत कच खातील ह्या गोष्टीचा एक उपाय आहे तो की जर हे जे अनिमल कंटेंट प्रोटीन आहे ते आपल्या आतड्याच्या लाईनिंगच्या बरोबर जितक्या जास्त वेळ राहील तितक्या त्याचा अपाय जास्त तेव्हा आपण जर लाल रेड मीट जर कमी केलं किंवा घेतल तेव्हा अतिशय तिखट असेल तर ह्याचा अपाय कमीत कमी आणि त्यासाठी आपले बरेच आहार तुम्ही अतिशय छान सांगितलं की भारतीय आहार जी पद्धती आहे त्याच्यामध्येच अनुषंगाने आपण चौरस आहार आहे त्याच्यामध्ये थोडस प्रथिनांच्या प्रमाणासाठी आपण थोडं नॉनव्हेज घेतो पण अनेक आपले वार असतात दिवस असतात आज अंगारकी संकष्टी आहे म्हणजे नॉनव्हेज नाही म्हणजे अशा प्रकारे आपण थोडंसं पथ्यपालन जर नीट करत असू म्हणून कदाचित आपलं कॅन्सरचं प्रमाण कमी आहे वाचण्याचं कर्करो आपल्या भारतामध्ये दर एक लाख माणसांमध्ये दरवर्षी चार ते पाच आणि काही काही भागामध्ये आठ ते नऊ हाच कर्करोग परदेशामध्ये साठ ते ऐंशी म्हणजे कितीतरी पटीने जास्त आहे आपला आहार चांगला आहे आणि तसाच ठेवावा आपल्याला तितक्या गोष्टी इम्पोर्ट करायची गरज नाहीये तिकडनं की ज्याच्यामुळे ह्या कर्करोगाना पण निमंत्रण निमंत्र, निश्चित अतिशय छान तुम्ही सांगताय सर आपण जेव्हा जागतिक आकडेवारी आणि भारतातील आकडेवारी ह्याबद्दल जेव्हा सांगताय तेव्हा तुम्ही म्हणाल की अनेक असे कॅन्सर आहेत जसं तोंडाचा कॅन्सर आहे तो त्याचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे पण असे सुद्धा काही कॅन्सर आहेत का की जे आपण टाळू शकतो किंवा जे आपल्याला टाळता येतात हे कोणते कॅन्सर कर्करोग असतात टाळण्यासारखे कर्करोग म्हणजे तंबाखूमुळे होणारे कर्करोग तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो आणि आपल्या काही काही खेडेगावामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के माणसं सा, तंबाखूचं सेवन करतात आणि हे तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारचं असो म्हणजे आपल्या मशेरी असो किंवा तंबाखू म्हणून नुसतं आपण जसं खातो मावा म्हणून खातो ते म्हणा किंवा गुटखा जो हल्ली बंद झालेला आहे Uh, गुटखा बॅन झाल्या होऊन आता जवळजवळ चार वर्ष झालेत आणि चौथ्या वर्षाच्या आमच्या आकडेवारीमध्ये आम्हाला दिसून आले की मुंबई शहरामध्ये तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी झालेलं तेव्हा हे पहिले तीन चार वर्षात दिसूनच येईल की तंबाखूचं सेवन कमी झालं की तोंडाचा घशाचा अन्न नलिकेचा कर्करोग हे निश्चित कमी होईल जे स्मोकिंग करतात स्मोक टबॅको त्याच्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो आपल्या भारतामध्ये काही काही भागामध्ये एम्बियंट टेम्परेचर इतकं हाय आहे की सिगरेटचा धूर जो इतका गरम असतो की तो संपूर्णत आतमध्ये घेतच नाहीत ते तोंडातल्या तोंडात किंवा आपली जी स्वरयंत्र आहे तिथपर्यंतच घेतात आणि मग बाहेर टाकतात त्या तंबाखूमध्ये जे निकोटीन आहे ते आपल्या तोंडामधनं सुद्धा ऍब्सॉर्ब होऊन जातं म्हणजे ती निकोटीनची झिंग यायला पाहिजे ती त्याने पण येते पण अशा माणसांना स्वरयंत्राचा कर्करोग होतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं सेवन असो हा अपायकारक अपायकारकच आहे ह्याबद्दल एका खेडा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याने फार सुंदर सांगितलं अगदी वयस्कर शेतकरी होता आम्ही तिकडे गेलो होतो अवेअरनेस तंबाखू बद्दलचा अवेअरनेस हे करण्यासाठी आणि तो माणूस म्हणायला म्हणे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की कर्करोग होतो आणि जंतू सुद्धा या पिकावर येत नाहीत म्हणजे जंतून सुद्धा माहितीये की हे वाईट आहे oh. म्हणून कीटकनाशक वापरायला लागत नाहीत <laughs> <laughs> म्हणजे प्राण्यांना जे जे आपण म्हणतो की ज्यांना बुद्धी नाहीये अशा प्राण्यांना माहितीये की हा हानिकारक आहे पण माणसाला कधी जाग येणार देवजणे पण आपलं जनजागृतीचं काम आपण मात्र निरंतर चालूच ठेवणार आहोत कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आजच्या पहिल्या सेगमेंटची आजच्या पहिल्या सेगमेंटमध्ये आपण जे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज म्हणतो ज्याचा सर्वात महत्वाचा आजार आपल्याला माहिती आहे तो म्हणजे होणारा डायबिटीज तर ह्या स्वर स्वादुपिंडाची रचना कशी असते ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर युवराज भोसले नमस्कार आज आपण पॅनक्रियाज या एका महत्वाच्या अवयवाची अनॅटॉमी किंवा रचना शिकणार आहोत पॅनक्रियाज हा अवयव हो, पोटाच्या पाठीमागच्या बाजूला असतो आणि त्याचे जे काही विविध पार्ट्स आहेत ते मी आपणाला सांगणार आहे म्हणजे त्याला हेड नेक बॉडी आणि हे टेल असं म्हणतात की पॅनक्रियाची जी टेल किंवा ज्याला आपण शेपूट म्हणतो ही आपल्या स्प्लीनच्या खूप जवळ असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टेलच्या आतमध्ये असे काही सेल्स असतात ज्याने इन्सुलिनचं सिक्रिशन होतं हे पॅनक्रियाज आहे त्याचं हेड नेक बॉडी आणि टेल आणि हे आपलं पोट आहे आणि या पोटाच्या पाठीमागच्या बाजूला पॅनक्रियाचं लोकेशन असतं तर या ठिकाणी पॅन्थ्रियाची आतमधली काही रचना आपल्याला दिसत आहे आणि ही पॅनक्रियाची डक्ट आहे आणि आपण जर का बघाल की ही जी नलिका आहे ही या डिओडिनममध्ये या ठिकाणी ओपन होती आणि पॅनक्रियाज या ज्या ग्रंथीमध्ये जे काही सिक्रिशन्स एन्झाईम्स सिक्रीट केले जातात ते या डिओडिनममध्ये या न या ठिकाणी रिलीज केले जातात पॅनक्रियाज ही ग्रंथी आपल्या शरीरामध्ये अत्यंत एक ग्रंथी आहे कारण प्रोटीन्सच्या पचनासाठी कार्बोहायड्रेट्सच्या पचनासाठी आणि फॅट्सच्या पचनासाठी सुद्धा जे काही एन्झाईम्स लागतात ते सर्व एन्झाईम्स पॅनक्रियाज या ग्रंथीमधून या ग्लँडमधून सिक्रीट केले जातात आणि या डिओडिनममध्ये जेव्हा हे सगळे पॅनक्रियाटिक ज्यूस ज्याला आपण म्हणतो तो डिओडिनममध्ये जेव्हा येतो तेव्हा तो ॲक्टिव्ह होतो आणि तो ॲक्टिव्ह स्टेटमध्ये तेव्हा होतो आणि आतमध्ये असताना इन ॲक्टिव्ह असतो कारण हे ज्यूस एवढे पॉवरफुल असतात की ते सुद्धा पचन करू शकतात म्हणजे हे पाचक रस ज्याला आपण म्हणतो हा अख्खा पाचक रस पॅनक्रियाजने सिक्रेट केला जातो आणि तो ज्यूस बाहेर आल्यानंतर ॲक्टिव्ह होतो या डिओडिनममध्ये तर होतं असं की दारू पिल्यामुळे इथं इथं जी वॉल आहे ही वॉल रिलॅक्स होते आणि जे ॲक्टिवेट झालेले सगळे ज्युसेस आहेत ते परत पँथ्रियाजच्या आतमध्ये जातात आणि मग पॅनक्रियाजला डॅमेज होतो किंवा जो क्रॉनिकली ज्याला खूप दारूचं व्यसन आहे त्याला क्रॉनिक पॅन्थ्रिएटायटिस होतो त्याचबरोबर पॅनक्रियाज ही एक एन्डोक्राईन ग्लँड सुद्धा आहे आणि एस्पेशली त्याच्या ते टेलमध्ये हा जो भाग आहे तिथे आयलेट्स ऑफ लँगर हँड्स नावाचे सेल्स असतात त्याच्यामध्ये ज्या बीटा सेल्स असतात त्या तिथून इन्सुलिनचं सिक्रिशन होतं आणि इन्सुलिनचं जे सिक्रिशन आहे ते आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे आपण काहीही खाल्लं की इन्सुलिनचं सिक्रिशन होत असतं आणि एस्पेशली गोड पदार्थ जो आपल्या रक्तामध्ये जातो त्याला रक्तामधून परत टिश्यूजपर्यंत पोचवण्यासाठी इन्सुलिनची खूप गरज असते अतिशय छोटीशी ग्रंथी स्वादुपिंड पण किती महत्वाचं काम ही करत असते म्हणजे आपण म्हणू शकतो की छोटा पॅकेट बडे काम की चीज आणि ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्या स्वास्थ्यासाठी काय करायचं आहे फारच सोप्या गोष्टी आहेत म्हणजे फक्त नियमित आहार चांगला ठेवायचा आहे आणि व्यायाम चांगला घ्यायचा आहे आणि आपल्या भारतीय आहार पद्धतीचं गुणगान आत्ताच आपले अतिथी सन्मानी सन्माननीय पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी सुद्धा अतिशय गुणगान केलेलं आहे कर्करोग जनजागृती या विषयावर आपण अशीच माहिती घेत राहणार आहोत मात्र कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांत तुम्ही पाहत राहा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा <गँणा> आज कर्करोग जनजागृती या विषयावर आपल्या एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे आणि त्यांना किती प्रश्न विचारू किती नको तुमचे फोन आम्हाला अपेक्षित आहेत मी आता पुढे पुन्हा त्याच प्रश्नाकडे येते सर तुम्हां तुम्हां की जेव्हा तुम्ही म्हणाल की प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहेत तंबाखू विषयी तुम्ही सांगितलं तंबाखूचा कॅन्सर जो आहे इतर अजून कोणते असे कर्करोग असतात दुसऱ्या प्रकारचे कर्करोग आहेत जे इन्फेक्शनमुळे होऊ शकतात इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग संसर्गजन्य नाहीत पण इन्फेक्शनमुळे होतात जसं एच पी व्ही आहे एचपीव्ही हा व्हायरस आहे ज्याच्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ शकतो आणि एचपीव्ही हा व्हायरस सेक्शुअल इंटरकोर्समध्ये ट्रान्समिट केला जातो पुरुषाकडून स्त्रीकडे आणि ह्या प्रकारचा कर्करोग आपल्या खेडेगावामध्ये जवळजवळ दर एक लाख स्त्रियांमागे पंचवीस ते तीस इतका आहे हाच कर्करोग मिड साईज टाउन्समध्ये पंधरा ते सोळा आहे आणि तो कर्करोग आज भारतामध्ये जर आपण गेल्या वर्षीचे नंबर्स बघितलेत तर हा कर्करोग दर एक लाख स्त्रियांमागे आठ इतका आहे हाच कर्करोग परदेशामध्ये सेवन पॉईंट फाईव्ह Oh. म्हणजे आपल्या शहरामध्ये आणि परदेशामध्ये काही फरक नाहीये परंतु शहरामध्ये मिडसाईज टाउन मध्ये आणि खेडेगावामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्याच्या डबल नंबर होत आहेत hmm. की आठ चे सोळा आणि चे तीस बत्तीस आणि ह्याचं कारण एकच आहे की शारीरिक स्वच्छता hmm. ही कमीत कमी होते जसं अर्बनायझेशन कमी होत आहे आणि okay. अर्बनायझेशन मध्ये असं काय आहे की जे वेगळं आहे शारीरिक स्वच्छतेबाबत आणि ते म्हणजे शहरांमध्ये प्रत्येक घरोघरी वाहतूक पाणी आहे hmm. स्वच्छ भारत hmm. आणि स्वतःचा एक बाथरूम आहे hmm. आज खेडेगावामध्ये जर बार्शीत बघायला गेलात बार्शी रुरल hmm. खेडेगावामध्ये खे, बार्शी खेड्यामध्ये hmm. तर तिथे पुरुष हा विहिरीवर आंघोळ करतो सार्वजनिक ठिकाणी त्याची पॅन्ट तशीच असते तस आंघोळ करताना hmm. तेव्हा शारीरिक स्वच्छता नाही आणि तुम्ही म्हणाल की ह्याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये किती वेगळ्या गोष्टी आहेत मग शारीरिक स्वच्छताच का जर आपण त्याच गावामधले मुस्लिम बांधव बघितले तर त्या मुस्लिम बांधवामध्ये त्यांच्या स्त्रियांना हा कर्करोग दर एक लाख मुस्लिम स्त्रियांमध्ये पाच इतका आहे कमी आहे आणि तोच मिड साईज टाउन मध्ये सुद्धा पाच आहे मुंबईमध्ये सुद्धा पाच आहे मिडल मध्ये सुद्धा पाच आहे तेव्हा सरकमसिजन hmm. ज्याच्यामुळे शारीरिक स्वच्छता नॅचरली राहते योनी मार्गाची स्वच्छता hmm. नॅचरली राहते त्याच्यामुळे हे हा कर्करोग आपोआप कमी होतो कारण हा व्हायरस ट्रान्समिट होऊ शकत नाही म्हणजे फक्त वैयक्तिक स्वच्छता आपण ठेवली म्हणजे आहाराकडे जशी आपण काळजी घेतली पाहिजे जशी फक्त वैयक्तिक श स्वच्छता जरी ठेवली तरी आपण कर्करोग टाळू शकतो ही फारच मोठी गोष्ट आहे जेव्हा आपण म्हणतो की वैयक्तिक स्वच्छता आहे किंवा एक समाजाचा आपण एक भाग असतो सर कधीही माणूस हा एक इंडिव्हिज्युअल नसतो समाजामध्ये असतो पण अनेक वेळेला काय होतं की कर्करोग ह्याविषयी जसं आपण म्हणालो की एक अनामिक भीती आहे तसं कर्करोग जर ग्रस्त एखादा आपल्याकडे मित्र असेल किंवा Uh, किंवा आपल्याकडे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती असते तर त्याच्याबद्दल त्याच्या सान्निध्यात राहून सुद्धा कर्करोग होऊ शकेल का ह्याविषयी अनेक वेळा भीती असते याविषयी मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं पण आपल्याला एक फोन आलेला आहे आपल्याला बलराम प्रश्न विचारतायत नांदेडवरून नमस्कार शहापूरहून जलराम पाटील उपाशी बोलत आहे तर आमच्या पत्नीचं पाच वर्षाखाली ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं टू एम एम होत तर आता हॉर्मोनची गोळी आणि कॅल्शियमची गोळी चालू होतं तर हार्मोनची गोळी बंद करा म्हणून सांगितलंय आता मग पुन्हा पुन्हा चालू करावं लागेल का मग पुढचं कसं होईल पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे आजच्याकडे एक वेळेस तुमच्याकडे एक आलं होतो आपण दाखवण्यासाठी नाशिकहून ब्रेस्ट कॅन्सर नंतर कर्करोगाची जी ट्रीटमेंट आहे ती हॉर्मोन थेरपीची टॅबलेट पाच वर्षे घ्यायची असते पाच वर्ष नंतर त्या गोळीचा उपयोग होत नाही <laughs> तेव्हा पाच वर्ष झाली असतील <laughs> आणि तुमच्या डॉक्टरने जर सांगितलं असेल तर थांबवा तर जरूर थांबा बरोबर आणि सर मग पुढे त्यांना भीती वाटत असेल की मला पुन्हा होईल का तर त्याविषयी त्यांनी सजग कसं राहिलं पाहिजे काही चाचण्या वगैरे केल्या पाहिजेत का त्यांनी दर दोन वर्षातनं एकदा एक्झॅमिनेशन करून घ्यायची फिजिकल एक्झॅमिनेशन तुमच्या डॉक्टरकडनं करून घ्या आणि दोन वर्षातनं एकदा मॅमोग्राफी केली तरी त्याचा तितकाच फायदा होईल आणि आणखीन एक उपाय आहे <laughs> ज्याच्यामुळे कर्करोग का अर्बन भागामध्ये जास्त आहेत ह्याचं <laughs> पण कारण होऊ शकतं की स्थूलपणा हा जर असेल तर तो स्थूलपणा तुम्ही जर कमी केलात तर दुसरा कर्करोग होण्याचे कर चान्सेस कमी होतात जर एका ब्रेस्टमध्ये कर्करोग झाला असेल आणि जर स्त्रीने दहा एक किलो वजन कमी केलं आणि ती ओव्हरवेट असेल तर, तर त्या वजन कमी करण्यामुळे जवळजवळ दहा ते बारा टक्के रिकरन्सी चान्सेस पण कमी होतात आणि दुसरा कर्करोग होण्याचे चान्सेस पण कमी होतात या व्यतिरिक्त जनरल पॉप्युलेशनमध्ये ओबेसिटी स्थूलपणा जर कमी केला तर जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे कर्करोग कमी होऊ शकतात सगळ्यात महत्वाचा आहे स्तनाचा कर्करोग दुसरा ओव्हरीचा कर्करोग गर्भाशय बॉडी बॉडी ऑफ युट्रस मुखाचा नाही बॉडी ऑफ युटरसचा कर्करोग चौथा कर्करोग किडनीचा आणि पाचवा कर्करोग अन्ननलिकेचा सगळ्यात खालचा भाग आहे जिकडे अन्ननलिका आपल्या पोटाला जुळते त्या भागाचा कर्करोग कर सुद्धा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो या व्यतिरिक्त जे बाकीचे कर्करोग आहेत जे स्थूलपणामुळे होतात ते आपल्या देशात कमी आहेत म्हणजे पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचा कर्करोग पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये मोठ्या आतड्याचा कर्करोग हे पण ओबेसिटीमुळे होऊ शकतात अच्छा म्हणजे ओबेसिटी आपण लठ्ठपणा किंवा स्थूलपणा ह्याला अगदी हसण्यावरी नेतो पण ते हसण्यावरी न नेता हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं किंवा आरोग्याला धोकादायक असू शकतं ही एक मोठी घंटाच आपण म्हणू शकतो की सरांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे आणि सर मगाशी मला प्रश्न येण्यापूर्वी मला असा एक प्रश्न होता की कॅन्सर संसर्गजन्य आहे का ही एक अनामिक भीती असते याविषयी काय सांगाल कॅन्सर संसर्गजन्य बिलकुल नाही इन्फेक्शनने होणारा कॅन्सर सुद्धा संसर्गजन्य नाही आपण कॅन्सर पेशंटच्या सान्निध्यात राहाल तर तुम्हाला तो कर्करोग निश्चित होणार नाही ह्याची हमी आहे <laughs> निश्चितच म्हणजे आपण जसं आपण म्हणतो की एच आय व्ही एड्स आहे ह्या बाबतीतसुद्धा अनेक वेळेला भीती असते पण तसा संसर्ग ज्याने एकमेकांचं एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्याने कॅन्सर होत नाही अतिशय छान सर सांगताय सर तुम्हाला अजून मला असं विचारायचं आहे की अजून एक अनामिक भीती असते की आईवडिलांना होणारा कॅन्सर किंवा गर, माझ्या घर घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल तर मग त्या दु ती जी दुसरी व्यक्ती असते अनेक वेळा लग्न ठरताना मुश्किल होऊ शकते तर ह्यामध्ये काही तथ्य आहे का अनुवंशिकतेचं योगदान कर्करोगाच्या होण्यामध्ये फार कमी आहे फार छोटं आहे म्हणजे जर मी शंभर माणसं बघितली तर दोनपेक्षा कमी असे कर्करोग असतील की जे अनुवंशिक आहेत ह्याचं है एक उदाहरण द्यायचं झालं तर आज भारतामध्ये जवळजवळ जव़़ शंभर स्त्रिया आपण बघितल्यात की त्यांच्या वयाचे तिसाव्या वर्षी आपण ऑब्झर्वेशन चालू केलं आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत आपण ऑब्झर्व केलं तर त्यांच्या आयुष्यभरात ह्या शंभरापैकी तिघीना स्तनाचा कर्करोग होईल एक मिनिट आपण विचार करूया की ह्या शंभर स्त्रिया अशा आहेत की ज्यांच्या आयांना कर्करोग झालेला आहे म्हणजे शंभर स्त्रिया मुली अशा आहेत की ज्यांच्या आईनात कर्करोग हा झालेला आहे त्या शंभरमध्ये हे जे जनरल पॉप्युलेशनमध्ये तीन प्रमाण होतं ते जवळजवळ पाच होईल हा कर्करोग आईमध्ये पन्नास वर्ष खाली झाला असेल तर हे तीनच प्रमाण सहा होईल मग मा असं मला निश्चित सांगता येईल की कर्करोगाचं रिस्क डबल झालं पण डबल झाले ह्याला अर्थ नाही आहेत का कारण शहाण्णव स्त्रियांना सत्त्याण्णव स्त्रियांना आज ताकय नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये कर्करोग होणार नाही आणि अशा जर शंभर मुली असल्या तर त्या शंभर मुलींपैकी जवळजवळ चौऱ्याण्णव मुलींना हा कर्करोग होणार नाहीये योगदान आहे एवढं निश्चित पण ते अतिशय छोटस आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याचा इतका बाऊ करणं किंवा त्याच्याबद्दल सजग राहणं मला वाटतं फार महत्वाचं आहे म्हणजे ऍट द बॅक ऑफ दी माइंड तुम्हाला माहिती पाहिजे की ओके आहे कर्करोग पण हे hey, आपण नक्कीच टाळू शकतो जर आपण चांगली आहारशैली आणि चांगली जीवनशैली स्वीकारली तर आणि चांगली जीवन शैली स्वीकारणं म्हणजे काय तर जर वजन जास्त असेल तर ते कमी करणं आणि वजन कमी करण्यासाठी लागतात आपल्याला व्यायाम आणि योगासनं आपण आपल्या सेगमेंट्समध्ये योगासनांचा सुद्धा समावेश करत असतो आज आपण डॉक्टर मुक्ता बिडीकर यांच्याकडून उष्ट्रासन या योगासनाविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याचे फायदे बघणार आहोत नक्कीच बघूया बैठक स्थितीतील आपण अजून एक आसन घेऊया ते म्हणजे उष्ट्रासन आता उष्ट्रासन हा शब्द कुठून आला आहे संस्कृत शब्द उष्ट्र ह्याचा अर्थ आहे उंट त्यामुळे ह्या आसनात आपली पूर्ण शरीराची अंतिम स्थिती उष्ट्राप्रमाणे होते त्यालाच आपण पोस किंवा उष्ट्रासन म्हणतो आहोत वज्रासन स्थितीत आपण गुडघ्यावर बसणार आहोत दोन्ही गुडघ्यांमध्ये व चवड्यांमध्ये साधारणत पंधरा सेंटीमीटर इतकं अंतर घ्या नंतर श्वास आत घेत श्वास सोडत मागच्या दिशेने आपला उजवा हात उजव्या पायाची टाच व डाव्या हाताने डाव्या पायाची टाच घट्ट पकडा हात ताट ठेवा व मान मागील बाजूस झुकवा ह्या स्थितीत श्वासोश्वास नेहमीप्रमाणेच चालू ठेवा ही आसन स्थिती सहा ते आठ सेकंदांपर्यंत सुरुवातीला ठेवता येईल हे आसन दिवसातून आपण दोन ते तीन वेळा करू शकतो आता हळूहळू पूर्वस्थितीला येताना मान सरळ करावी घोट्याजवळचे दोन्ही हात सरळ आणावेत आणि दोन्ही पायांमधलं अंतर कमी करून वज्रासनात विश्रांती घ्यावी उष्णासनाचे फायदे काय असतील तर आता आपण बघतोय की पूर्ण पाठीला आपण मागच्या बाजूनी बाग देत आहोत नॉर्मली आपण बऱ्याच ह्याच्यात फॉरवर्ड बेंडिंग करतो खरं बॅकवर्ड बेंडिंग करून बॅक पोझिशनमध्ये आपल्या स्पाईनचं कर्वेचर मेंटेन होत नाही तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे ह्याच्यात पण तुमची छाती उघडली जाते त्यामुळे तिथे पण तुम्हाला ताण जाणवतो ह्या आसनात मान मात्र आपण सांभाळून मागे नेणार आहोत ह्या मानेच्या स्थितीमुळे ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे हायपोथायरॉईडीझम आहे त्यांना मात्र हे आसन अतिशय उपयुक्त ठरेल ह्याच्यात आपण बॅलन्स करतो आहोत त्यामुळे आपलं मन शांत होऊन बॅलन्सिंगचं पण आपल्याला ह्याच्यात फायदा मिळू शकतो हे आसन आता कुणी करू नये अर्थात ज्यांना सिव्हिअर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहेत त्यांनी हे आसन करू नये आणि ज्यांना चक्कर येत असेल वर्टायगोचा त्रास असेल ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी मात्र हे आसन कोणाच्या तरी मदतीने एक्सपर्टच्या गायडन्सखाली करावं उष्ट्रासन या योगासनातील व्यायाम प्रकारांनंतर कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत कार्यक्रम आरोग्य संपदा डॉक्टर आपल्या घरी येऊन आपल्याला कर्करोगाविषयी जनजागृती करतायत हेही नसे थोडके आणि असंच वेगवेगळे अभियान डॉक्टर तुमच्या शहरात येऊन सुद्धा करत असतात ज्याला आपण स्क्रीनिंग फॉर कॅन्सर असं म्हणतो आपण कोणकोणत्या कॅन्सरचं स्क्रीनिंग करतो मी बघाशी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये कर्करोग कमी आहेत आणि चांगली गोष्ट अशी आहे की ह्याच्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के कर्करोगांना आपण स्क्रीनिंगमुळे त्याचं त्याच्यापासून जी माणसं दगावू शकतात त्यांचे प्राण वाचवू शकतो स्क्रीनिंग तीन प्रकारच्या कॅन्सरचं होऊ शकतं एक तोंडाचा कॅन्सर की तोंडामध्ये कुठेही जर लाल चट्टा आला किंवा न भरणारी जखम झाली तर आपण नुसतं स्वतःला जे जो जे जी, जी माणसं तंबाखू खातात कुठल्याही प्रकारे तर त्यांनी जर नुसतं तोंडाचं एक्झॅमिनेशन केली आरशासमोर ठेवून की तोंडामध्ये कुठे लाल चट्टा आहे का किंवा एखादी जखम आहे का न दुखणारी जखम जी भरत नाहीये तर त्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जावं किंवा दर वर्षातनं एकदा एक्सपर्ट डॉक्टरकडनं आपलं तोंड तपासून घ्यावं आणि त्या स्क्रीनिंगमुळे बऱ्याच लोकांचे जर त्याच्या बाल्यवस्थेत अगदी छोटा असताना कॅन्सर त्याचं जर जा डायग्नोसिस झालं तर त्याचा पूर्ण नायनाट होऊ शकतो सर्जरी पण छोटी असते त्यामुळे त्याच्यामुळे अपाय होत नाहीत आणि क्युअर रेट जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के होऊ शकतात दुसऱ्या प्रकारचा कर्करोग हो आहे गर्भाशय मुखाचा त्याचं पण नुसतं व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून हेल्थ वर्करकडे जाऊन व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं जसं आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी वर्कर्स आहेत ज्यांना आम्ही ट्रेनिंग देत आहोत आत्ता आणि कुठल्याही सरकारी इस्पितळात ह्याचं इन्स्पेक्शन करून व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून ह्याचं निदान त्याच्या अतिशय छोटं असताना त्याचं होऊ शकतं पहिल्या स्टेजमध्ये आणि जर गर्भाशयमुखाचं कर्करोगाचं हो निदान पहिल्या स्टेजमध्ये झालं तर क्युअर रेट्स जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहेत म्हणजे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्सेस आहेत की ती स्त्री ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगेल तिसऱ्या प्रकारचा कर्करोग जो स्क्रीनिंगमुळे अर्ली डिटेक्शन होऊन प्राण त्याच्यापासून वाचवू शकतात आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे मात होऊ शकते ते आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचं निदान दर वर्षातनं एकदा नुसती फिजिकल एक्झामिनेशन करून जर घेतली दर दरवर्षातनं एकदा काही फार वेळ नाही लागत त्याला एक दहा बारा मिनिटात होऊ शकतं ते आणि कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन जर केलं किंवा काही ट्रेंड नर्सेस आहेत ट्रेन हेल्थ वर्कर्स आहेत ज्यांच्याकडे जर आपण ही एक्झामिनेशन केलीत तर त्याच्यामुळे त्याचं निदान स्टेज वनमध्ये मध्ये होऊ शकतं आणि तेव्हा पण कर्करोगाचं क्युअर रेट ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असते mm. ह्या व्यतिरिक्त स्तनाचा कर्करोग मॅमोग्राफीमुळे सुद्धा अर्ली डिटेक्शन होऊ शकतं पण मॅमोग्राफीची एफिकसी पन्नास वर्षांनंतर म्हणजे ऋतू समाप्तीनंतर मेनोपॉज नंतरच आहे त्याच्या आधी एवढी नाही आहे कारण मेमोग्राफीमुळे जर निगेटिव्ह असेल तर पन्नास वर्ष खालील स्त्रियामध्ये मेमोग्राफीची सेन्सिटिव्हिटी चाळीस ते पन्नास टक्के आहे याचा अर्थ पन्नास ते साठ टक्के चान्सेस आहेत की मेमोग्राफी नॉर्मल असेल आणि तरीसुद्धा कॅन्सर असू शकतो म्हणून ॲज फार पॉसिबल फिजिकल एक्झामिनेशन आणि मेमोग्राफी या दोन्हीचा वापर केला तर सगळ्यात चांगला आणि मेमोग्राफी दोन, दोन ते वर्षात एकदा करावी त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेंटी करू नये ओके म्हणजे जर रेग्युलरली हिस्ट्री असेल आपल्याकडे अनुवंशिक वगैरे तर फिजिकल एक्झामिनेशन आणि जरी नसेल तरीही प्रत्येक स्त्रीने मला वाटतं एक तिशी नंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे का किती लवकर आपण सुरू केलं पाहिजे ब्रेस्ट फिजिकल एक्झामिनेशन डॉक्टरकडनं पन्नास चाळीस वर्षानंतर बर आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन सुद्धा पस्तीस चाळीस नंतरच ओके आणि सर जेव्हा तुम्ही म्हणाल की तोंडाचा कॅन्सर आहे तो, तो खूप आधी आपल्याला जर डाग वगैरे असेल तर कळू शकतं तसे काही कॅन्सरचे वॉर्निंग साईन्स असतात का फार चांगला प्रश्न आहे हा वॉर्निंग साइन्स आहेत त्या सगळ्या वॉर्निंग साइन्स आपल्याला कॉमनली दिसतात बाकी बऱ्याचशा रोगामध्ये तेव्हा सतर्कता आणि काळजी ह्या दोघांमध्ये फार थिन लाईन असते मी जरूर सांगेन आता काय सायन्स आहेत त्या परंतु त्याने फार काळजी वाटून घेऊ नका <laughs> एक महत्वाची गोष्ट परसिस्टंट कॉफ आता खोकला सर्दी खोकला आपल्या सगळ्यांनाच होतो पण आज आहे आठवड्याभरात गेला तो जर तो आज आहे उद्या आहे पंधरा दिवसाने आहे महिनाभर आहे तर जरूर त्याचा तपास करावा तसाच न भरणारी जखम मग ती तोंडात असो किंवा शरीरातल्या कुठल्याही भागात असो ती पण एक्झॅमिनेशन करून घ्यायला पाहिजे तिसरं बद्धकोष्ठता बद्धकोष्ठता बद्ध वन्स सगळ्यांनाच होते परंतु आज आहे उद्या आहे कंटिन्युअसली आहे महिनाभर आहे दोन महिने आहे अशा बद्धकोष्ठतेमुळे किंवा पर्साकड मध्ये काळी होणं हा आणखीन एक आणखीन एक साईन आहे की ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे वेदनारहित गाठ शरीरातल्या कुठल्याही भागात जर वेदनारहित गाठ आली असेल आणि ती जर कमी होत नसेल तर कर्करोगाचं हे लक्षण असू शकतं म्हणजे ही काही महत्वाची चिन्ह आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला साशंकता आली पाहिजे की हा कर्करोग असू शकतो तो पण कर्करोग असेलच अशी गरज नाही आहे त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं फार महत्वाचं आहे स्वतः गुगलवर जाऊन स्वतः डॉक्टर बनणं अजिबात गरजेचं नाही आहे कारण कॅन्सर निदानाच्या पद्धती आज खूप प्रगत झालेल्या आहेत आज कॅन्सर किंवा कोणत्याही कोणत्याही शास्त्रामध्ये आपण बघतो फील्ड मेड मेडिकल फील्डमध्ये निदानाच्या खूप पद्धती आहेत कॅन्सर निदान कसं करता येतं सर कॅन्सरच्या लक्षणाबाबत मी एकच गोष्ट सांगेन परत की काळजी घ्या पण काळजी करू नका <laughs> निदान करण्यामागे दोन तीन प्रकार आहेत एक म्हणजे कुठल्याही प्रकारची एक बायोप्सी करायला लागते आपल्याला ती बायोप्सी आयदर सुई घालून तपास करून करता येते किंवा जे आपले नॉर्मल फ्लुईड असतात समजा खोकला होत असेल तर आपले स्पुटमचं जी थुंकी बाहेर पडते त्याचा तपास करून त्याचा होऊ शकतं किंवा कधी कधी असं असतं शरीरातल्या काही भागामध्ये जिकडे आपल्याला एन्डोस्कोपी करून की आतड्यामध्ये किंवा पोटामध्ये अन्न नलिकेमध्ये एन्डोस्कोपी करून आपल्याला बघता येतं की आतमध्ये न भरणारी गाठ किंवा जखम आहे का त्याची बायऑप्सी घेऊन आपल्याला कळू शकतं की कर्करोग आहे का आणि काही काही वेळेस ब्लड टेस्टमुळे आपल्याला कळू शकतं की हा कर्करोग आहे का हे लुकेमियामध्ये आपल्याला निश्चितपणे कळू शकतं की कर्करोग ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर रक्ताचं कर्करोग आहे की नाही म्हणजे अशा प्रकारे विविध चाचण्या करून आपण निश्चित सांगू शकतो की कर्करोग आहे किंवा नाही आणि समजा जर असेल तर त्याची पुढची पायरी येते ती म्हणजे उपचार पद्धती कर्करोगाची नेमकी उपचार पद्धती कशी ठरवता येते सर कर्करोगाची उपचार पद्धती तीन प्रकारे असते एक म्हणजे मेडिसिन्स घेऊन त्या मेडिसिन्समध्ये किमोथेरपी असेल हॉर्मोन थेरपी असेल किंवा नवीन नवीन आलेल्या थे त्या टार्गेटेड थेरपीज असतील <laughs> हे सगळं मेडिसिन्समध्ये झालं दुसरा महत्वाचा प्रकार रेडिएशन हा आहे आणि तिसरा ट्रीटमेंट पद्धती आहे ऑपरेशन रेडिएशन सर्जरीचे सर्जरी आणि रेडिएशन हे दोन प्रकार सॉलिड ट्युमर्स ज्याला आपण कर्करोग म्हणतो ज्याला बऱ्याच वर्षापूर्वी सुश्रुताने म्हटलं होतं अर्बुद तर त्याच्यासाठी सर्जरी आणि रेडिएशन हे दोन कॉम्बिनेशन्स जास्तीत जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याशिवाय या दोघांच्या वापराशिवाय कर्करोग बरा होऊ शकत नाही बऱ्याच अंशी जी मेडिकल ट्रीटमेंट आहेत त्याची मॅक्झिमम एफिकसी ब्लड कॅन्सर लिम्फोमा लुकिमिया ह्याच्यामध्ये होते निश्चितच कार्यक्रमामध्ये आपण उपचार पद्धतीविषयी अजूनही मार्गदर्शन घेत राहूया मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ आहे पुढच्या सेगमेंटची पुढच्या सेगमेंटमध्ये आपण कोणती माहिती घेणार आहोत तर रेडिओथेरपी याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर महेश रेवाडकर मी कामाल रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट म्हणून काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे कामा हॉस्पिटलमध्ये प्रॉपर कॅन्सर युनिट आहे जिथे कॅन्सरचे सर्जरी होते किमोथेरपी होते व रेडिओथेरपी होते जर पेशंट इनिशियल स्टेजमध्ये म्हणजे आधीच्या स्टेजमध्ये आला जसे की स्टेज वन आणि टू मग तो कोणताही आजार असू दे कुठलाही कॅन्सर असू दे त्याचं ऑपरेशन आधी होतं आणि मग त्याच्यानंतर जर गरज भासली जर गरज ते हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवरून ठरल्या जातं की गरज असेल तर किमोथेरपी दिली जाते आणि त्यानंतर ही आणखी गरज असेल तर रेडिओथेरपी दिली जाते सध्या किमोथेरपी जे दिली जाते ती अद्यावत किमोथेरपी सुरू आहे त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे कमी आहेत आधी पेशंटला भीती होती की किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स म्हणल्यामुळे किमोथेरपीसाठी के, पेशंट तयारच होत नव्हता पण आता किमोथेरपीचे बऱ्यापैकी चांगले ड्रग्स उपलब्ध झालेले आहेत ज्यामुळे साईड इफेक्ट्स कमी आहेत आणि रिस्पॉन्स चांगला आहे त्याशिवाय रेडिओथेरपीची जी मशीन आमच्या कामावा आल्ब्लेस रुग्णालयामध्ये आहे ती अद्यावत मशीन आहे ती मशीन प्रिसिजन ट्रीटमेंट देते म्हणजे ट्युमरला जे कॅन्सर आहे त्याच भागाला फक्त रेडिएशन मिळेल आणि इतर नॉर्मल टिश्यूला रेडिएशन मिळणार नाही याची खात्रीपूर्वक हे करू शकतं त्या मशीनमध्ये आणखीन एक सुविधा आहे जे म्हणजे रेस्पिरेशनमुळे ट्युमर जे हालतात तर रेडिएशन चुकीच्या ठिकाणी जातं हे खूप ठिकाणी होतं पण या मशीनला अशी सुविधा आहे की ते ट्युमरला ट्रॅक करू शकते मशीन म्हणजे जिथं ट्युमर जाईल श्वासासोबत खालीवधी होतो ट्युमर तर ही मशीन तसं त्याला ट्रॅक करून प्रॉपर तिथं ट्रीटमेंट देते त्यामुळे आमच्या इथं सर्जरी झाल्यानंतर पेशंटला किमोथेरपी आणि रेडिओथेरपी दिली जाते काही पेशंट जे स्टेज थ्री आणि फोरमध्ये येतात ज्यामध्ये सर्जरी सुरुवातीला सर्जरी करणं शक्य नसतं कारण की ते ऑपरेट ऑपरेबल नसतात तर मग तशा वेळेस आपण न्यू ॲडजंट म्हणजे आधी किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा दोन्ही या गोष्टी दिले दिल्या जातात नॉर्मली किमोथेरपीचे चार सायकल्स दिले जातात त्यानंतर ते ट्युमर किती कमी झाला ह्याच्यासाठी आपण सी टी स्कॅन करून पाहतो आणि मग तो जर ऑपरेशन करण्यालायक झाला असेल तर आपण ऑपरेशन करून राहिलेले त्याचे किमोथेरपीचे सायकल्स देतो आणि जर गरज असेल तर रेडिओथेरपी पण देतो आपल्या इथे सर्वच प्रकारचे कॅन्सर ट्रीट होतात फक्त ब्लड कॅन्सर वगळता बाकी सर्व कॅन्सर्स आपल्या इथं ट्रीट होतात निदानाच्या ज्या विविध पद्धती आहेत आजाराचं निदान कसं होतं त्यामध्ये रेडिओथेरपी हे फार महत्त्वाची निदान पद्धती आहे याविषयी आत्ताच आपण माहिती घेतली कर्करोग जनजागृतीमध्ये आता आपण माहिती घेणार आहोत लहान मुलांच्या कर्करोगाविषयी मात्र कार्यक्रमात आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा सर आता आपण तुम्ही कर्करोगाच्या उपायांविषयी सांगितलं कोणकोणते उपाय आहेत लहान मुलांच्या कर्करोगाकडे जेव्हा आपण बोलतो तेव्हा नेमके लहान मुलांमध्ये होणारे कर्करोग कोणते आणि त्यावर उपाय कसा करतात लहान मुलांमध्ये कर्करोग अतिशय कमी प्रमाणात होतात म्हणजे एक लाख मुलांमागे जर बघायला झालं तर एक पेक्षाही कमी जवळजवळ पॉईंट फाईव्ह इतकं धरलं तरी चालेल तो बऱ्याच प्रकारे कमी असतो परंतु ह्या बाबतीत काळजी फार जास्त असते हा विषय अतिशय नाजूक आहे आणि पालकाच्या मनामध्ये मोठ्यात मोठी भीती असते की याने माझं मूल दगावणार तर नाही फॉर्च्युनेटली कर्करोगावर हो मात लहान मुलांमध्ये अतिशय उत्तम होते दोन प्रकारे दिसून येतं एक तर अतिशय पॉझिटिव्ह वृत्ती असते तुम्ही लहान मुलांना बघितलं तर आता किमोथेरपी घेतली आहे दोन मिनटं रडतील तिसऱ्या मिनिटाला परत नॉर्मल येऊन उड्या मारायला लागतील सांगायला लागतं की ह्या मुलाला आता ट्रीटमेंट दिलेली आहे त्याचे केस गेलेले असतात म्हणूनच आपल्याला कळतं की ह्याने ह्या मुलाची ट्रीटमेंट चालू आहे आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये एकच गोष्ट आहे की ही ट्रीटमेंट जवळजवळ सात ते आठ महिने चालू शकते इंटेन्सिव्ह असते आणि त्या काळामध्ये कुठलंही इंटरप्शन येता कामा नाही तेव्हा त्या दृष्टीने आई वडिलांना सगळी कामं सोडून ह्याच्या मागे असायला लागतं okay. त्यासाठी अशी काही व्यवस्था असली पाहिजे की ज्याच्यामुळे मुलाचं आरोग्य नीट राहील खाणं पिणं नीट राहील आई वडिलांना पण काहीतरी सपोर्ट राहील का सात सा, सा, आठ महिने जर कुठे जाऊन राहायचं असेल आणि जर ट्रीटमेंट करायची असेल तर मला शक्य होणार नाही कठीण होईल ते तसं दृष्टीने आमच्याकडे काही सेवाभावी संस्था आहेत की ज्या ज्याला आम्ही सेंट जूड्स असं म्हणतो आणि त्यांनी अतिशय उत्तम एक उपक्रम हाती घेतलेला आहे की त्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची राहायची व्यवस्था होते त्यांची संपूर्ण ट्रीटमेंट फ्री होते आणि ह्या ट्री, ही ट्रीटमेंट आठ ते नऊ महिने चालू असताना त्यांच्या मुलाचं एज्युकेशन जवळजवळ वीस शिक्षक असे आहेत की जे दररोज चार चार तास त्यांना देतात मग ह्या नऊ महिन्यानंतर ते मूल परीक्षेला बसेल किंवा नाही ते अलाहिदा परंतु त्याचं एज्युकेशन कंटिन्यूड राहतं दे। त्याच्यामध्ये इंटरप्शन येत नाही आणि एका पालकाला ही संस्था एक नोकरी देते आठ नऊ महिन्यासाठी जे काही त्यांना पॉसिबल असेल त्याच्यात नोकरी मिळते आणि थोडा पैशाचा आवक पण होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वच्छ आणि टापटिपीने कसं राहता येईल हे त्यांना त्या नऊ महिन्यात शिकवलं जातं आणि ह्या कर्करोगावर त्यामुळे जवळजवळ मात सत्तर ते नव्वद टक्के प्रमाणात होऊ शकतं एक मिनिट विचार करा की वयाच्या तीन ते पंधरा या वयोगटामध्ये जर ऐंशी टक्के मुलं जर क्युअर होत असतील तर ही ऐंशी टक्के मुलं समाजाला जवळजवळ आणखीन तशीच सत्तर ते साठ वर्ष साठ ते सत्तर वर्ष कॉन्ट्रीब्यूट करू शकते निश्चितच आणि फारच पॉझिटिव्ह आहे की लहान मुलांमध्ये होणारा जो कर्करोग आहे तो जवळजवळ नव्वद टक्के पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे आणि या दरम्यान जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो तेव्हा त्यांच्या आहाराकडे किंवा त्यांचं इतरही काही जे उपक्रम असतील ते पूर्णपणे खंडित न करताही ट्रीटमेंट घेतली जाते विशेष करून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सर टाटा मेमोरियल हॉस्पिटलविषयी जेव्हा बोलतो तेव्हा सर्वांच्या मनात एक अतिशय सद्भावनेचा एक स्वरूपच टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे असं आपण म्हणतो टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्याविषयी थोडं सांगू शकता का टाटा हॉस्पिटल हे डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं हॉस्पिटल आहे आणि जवळजवळ साठ टक्के पेशंट ह्याच्यामध्ये फ्री ट्रीट केले जातात आम्ही एक असा एक अभियान हाती घेतलेला आहे डिपार्टमेंट ऑफ एटमिक एनर्जीच्या सपोर्टने की ज्यामुळे अभियानाला आम्ही नॅशनल कॅन्सर ग्रीड असं म्हणतो ज्याच्यामध्ये जवळजवळ अख्ख्या भारतामधले सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या एरियामधले एकशे पस्तीस असे सेंटर्स आहेत ज्याच्यामध्ये कर्करोगाची हो ट्रीटमेंट होऊ शकते आणि ही ट्रीटमेंट ह्या अभियानामध्ये एकच गोष्ट बघितली जाते की ह्या सगळ्या एकशे पस्तीस सेंटर्समध्ये सिमिलर युनिफॉर्म ट्रीटमेंट असावी आणि पर्पज एकच आहे की कोणालाही आपल्या घरापासून फार दूर न जाता जर अशी ट्रीटमेंट दिली गेली तर त्यांचं ट्रीटमेंट कंप्लीशन होईल त्याचं कॉम्प्लायन्स जास्त होईल आणि जितकं कॉम्प्लायन्स जास्त तितकं क्युअर रेट जास्त जर आज मला सांगितलं की तू दिल्लीला जाऊन ट्रीटमेंट घे तर ते कठीण होणार आहे की तीन चार महिने जाऊन तिथं राहणं पण हीच ट्रीटमेंट दिल्लीत जाऊन प्लॅन झाली जा आणि परत येऊन मुंबईतच झाली तर तितकं त्याचा कॉम्प्लायन्स जास्तीत जास्त होऊ शकतो हे जे अभियान आहे ह्या अभियानामध्ये आणखीन एक गोष्ट आम्ही बघतोय की प्रत्येक प्रदेशामध्ये देशामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एक हब अँड स्पोक मॉडेल आम्ही दाखवत आहोत की एक मेजर सेंटर असावं की जिकडे शंभर टक्के पेशंट्सची कर्क वेगवेगळ्या कर्करोगांची हो ट्रीटमेंट होऊ शकते ट्रीटमेंट प्लॅनिंग होऊ शकतं आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये स्पोक्स असावी की समजा ह्या स्पोकमध्ये जे लोकल कॅन्सर्स आहेत ते साठ ते सत्तर टक्के कॅन्सरचे रोगी तिकडेच ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना हब मध्ये यायची गरजच नाही आणि जे तीस टक्के ज्यांना स्पेशलाइज ट्रीटमेंट लागते त्यांनी प्लॅनिंग इकडे घेऊन परत आपल्या मध्ये जाऊन ती ट्रीटमेंटची डिलिव्हरी होऊ शकते ज्या करवी की घराजवळच ट्रीटमेंट व्हावी आणि त्याचे क्युअर रेट्स अख्ख्या भारतामध्ये तितकेच इफेक्टिव्ह असा ओके म्हणजे पूर्ण फक्त टाटा म्हणजे कॅन्सरचे जी ट्रीटमेंट आहे ती फक्त टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल इथेच मर्यादित न राहता भारतामध्ये सगळीकडेही उपलब्ध उपलब्धता व्हावी यासाठी तुमचे प्रयत्न आहेत अजून कोणत्या स्पेशल फॅसिलिटीज टाटा मेमोरियलमध्ये आहेत ह्या व्यतिरिक्त आम्ही आणखी पाच ते सहा ठिकाणी अशी हब्स तयार करतो आता वाराणसीमध्ये एक होणार आहे चंदीगडमध्ये एक होणार आहे गुवाहाटीमध्ये एक बी बरुआ हॉस्पिटल ते ऑलरेडी आम्ही हाती घेतलेलं आहे तसंच हॉस्पिटल विशाखापट्टणम मध्ये आहे आणि दोन आणखी हॉस्पिटल्स एक मुझफ्फरपूर बिहारमध्ये आणि दुसरं ओरिसामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी बेक अशी वेगवेगळी हॉस्पिटल्स करतोय आणि हे तुम्ही बघाल की हे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये जास्तीत जास्त आहे नॉर्थ ईस्ट मध्ये कर्करोग जरा जास्त प्रमाणात अख्ख्या भारतामध्ये शहरामध्ये जर शंभर असेल तर त्या भागामध्ये काही काही भागांमध्ये दोनशे oh, इतकं प्रमाण आहे दर एक लाख माणसांमध्ये त्यामुळे तिकडे कर्करोगाची ट्रीटमेंटची जास्ती जास्त गरज आहे आणि ती ओळखूनच आपण त्या त्या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देतायत हे अतिशय चांगलं आपल्याला मनाला आल्हाददायक आणि कानांना अतिशय सुमधूर असं वाक्य करांनी सांगितलेलं आहे कारण प्रत्येकालाच चिंता असते की मला माझं घर सोडून दुसरीकडे खूप स्थलांतरित करून जर ट्रीटमेंट करायची असेल तर त्याचं जे कॉम्प्लायन्स आहे किंवा त्याची जी पूर्णपणे कधी कधी अनेक वेळेला उपचार सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही तर निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे आनंद साठी आपण नेहमीच गायनाचा स्वीकार अस करत असतो गायनाची मदत घेत असतो मानसोपचारातील सुद्धा एक महत्वाचं अंग आहे ते म्हणजे गायन आहे कारण मनाला अतिशय आल्हाद देणारं विविध रागांची बरसात आहे जी विविध वेळी होत असते वेगवेगळ्या वेळेचे वेगवेगळे राग आहेत आज आपण कोणता राग बघणार आहोत तर आज आपण राग बघणार आहोत पुरिया धनश्री आणि गायन आहे उमेश चौधरी यांचं कोयलिया मधुबोल बोले कोयलिया मधुबोल बोल कोयलिया मधुबोल बोल कोयलिया मधुबोल बोले अंबु के डार दि सजन गो म्बुवा के दर दी झाए सजन को कोयलिया मधु बोल बोले कोयलिया मधु बोल कार्यक्रम कर्करोग जनजागृती जर तुम्हाला पुन्हा बघायचं असेल तर त्याच्या पुनःप्रक्षेपणाची वेळ नोंदवून घ्या पुनःप्रक्षेपण होणार आहे शुक्रवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार अठरा सकाळी साडे अकरा वाजता कर्करोगाची जनजागृती म्हणजे नेमकं काय तर का दिग्गज डॉक्टरांकडून कर्करोगाविषयी जाणून घेणं कार्यक्रमाची विषयाची विस्तृती खूप मोठी आहे अवाका खूप मोठा आहे पण कार्यक्रमाची वेळ आपली मर्यादित आहे त्यामुळे आपण डॉक्टर राजेंद्र बडवे यांना विनंती करूया की सर आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तंबाखू टाळा स्थूलपणा कमी करा आणि शारीरिक स्वच्छता ठेवा माझ्या आजीचा एक आरोग्य सल्ला होता तो मी तुम्हाला सांगेन रोज रात्री माझ्याकडनं ती वधवून घ्यायची दहाव्या वर्षी आईचं बोट सोडायचे विसाव्या वर्षी खेळण्यांशी खेळणं बंद करायचं तिसाव्या वर्षी इकडे तिकडे बघणं बंद करायचं चाळीसाव्या वर्षी रात्रीचं जेवण कमी करायचं पन्नासाव्या वर्षी बाहेरचं खाणं बंद करायचं कठीण आहे आजकाल साठाव्या वर्षी जे आहे तेच चालू ठेवायचे आणि नवीन काही चालू करायचं नाही आहे सत्तराव्या वर्षी आंबट गोष्टी कमी करायच्या आहेत ऐंशीव्या वर्षी हार्ड बेडवर झोपायचे हो नव्वदाव्या वर्षी आयुष्याची आसक्ती सोडायचे आणि शंभराव्या वर्षी आयुष्य संपवायचे <laughs> हा आरोग्याचा कानमंत्र आहे असं आपण नक्की म्हणूया आणि प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैली आहारातील शैली आणि व्यायामातील नक्कीच स्वीकारली तर ह्या कर्करोगाला आपण पूर्णपणे टाळू शकतो आणि पूर्णपणे मात करू शकतो हा विश्वास आज सरांनी निर्माण केलेला आहे सर पुन्हा तुम्हाला आमच्या कार्यक्रमात यायचं आहेच मात्र कार्यक्रमात आज तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे सर धन्यवाद あっ。